तर बघा आज आपल्याला ट्रेंड ऑफ सम ऑफ द ॲटोमिक फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द ग्रुप हे डिस्कस करणं आहे तर आपण ग्रुप नंबर फिफ्टीन स्टडी करत आहे तर इलेक्ट्रॉनिक कन्फ्युग्रेशनबद्दल जर बोलायचं झालं याच्यामध्ये तर व्हॅलेंस एल इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युशन ऑफ दीज एलिमेंट एलिमेंटची जे की वॅलेन्स एल ले इलेक्ट्रॉनिक ले कन्फ्युगुरेशन आहे याच्यामध्ये शेवटचे जे की आपल्याला इलेक्ट्रॉनिक कन्फ्युग्रेशन दिसेल त्याच्यामध्ये एन एस टू आणि एन पी थ्री असं आपल्याला कॉन्फ्लिकेशन त्याच्यामध्ये आप बघायला मिळेल एन म्हणजेच काय हे नंबर असेल सेलचा आणि तर यसमध्ये दोन इलेक्ट्रॉन तिथं नेहमी असेल आणि पीमध्ये तीन इलेक्ट्रॉन नेहमी असेल म्हणजे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फ्लिकेशन जर आपण बघितलं पंधरा ग्रुप एलिमेंटचं तर त्याच्यामध्ये आपल्याला एन एस टू आणि एन पी थ्री असा जो की सिक्वेन्स आहे बघायला मिळतो ठीक आहे तर यस ऑर्बिटल इन दिस एलिमेंट इज कम्प्लिटली फिल्ड अँड पी ऑर्बिटल आर हाफ फिल्ड त्याच्यामध्ये काय की यस ऑर्बिटल जे आहे कैसे कम्प्लिटली फ्ड है आपको दिस्ती यस मे का दोनों इलेक्ट्रॉन है ये अर्थ यस ऑर्बिटल इज कम्प्लिटली फिल्ड एंड पी ऑर्बिटल आर हाफ फिल्ड एंड पी पी ऑर्बिटल कश है हाफ फिल्ड है ठीक तो है मेकिंग दर इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युकेशन एक्स्ट्रा स्टेबल तो अपने कस ऑर्बिटल है ती कम्प्लिटली फिल्ड है अपने कभी पी ऑर्बिटल है ती कम्प्लीट फील्ड है मे कंप्लिटली इनकम्प्लिटली फील्ड कश स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युकेशन मनुन जो कोई ग्रुप फिफ्टीन है हा कसा है याचं इलेक्ट्रॉनिक कम्प्युकेशन एक्स्ट्रा स्टेबल आहे ठीक आहे तर पुढचा पॉईंट आपल्याकडे आहे ॲटोमिक अँड आयनिक रेडिया तर बघा कोवॅलंट आणि आयनिक रेडा आयोनिक रेडा याच्या आपल्याला हे इथं बघणं तर कोवॅलंट रेडा आणि आयनिक रेडा ह्या जवळपास सारख्याच गोष्टी आहे कोवॅलंट रेडियस म्हणजेच काय दोन ॲटममधलं जे की अंतर असेल त्याला आपण दोननं डिवाईड जर केलं तर वी गेट द कोवॅलंट रेडियस त्याचप्रमाणे आयोनिक रेडियस पण तसंच दोन आयन्समधलं जे की अंतर असेल त्याला आपण दोननं डिवाईड केलं देन वी गेट द आयोनिक रेडियस ठीक आहे तो कोवॅलंट रेडियस आणि आयोनिक रेडियस हे व्हॅरी कशी होते या ग्रुपमध्ये ते आपल्याला बघणं बघा कोवॅलंट अँड आयोनिक रेडिया इन पर्टिक्युलर स्टेट रेडाय इनक्रीज इन साईज डाऊन द ग्रुप म्हणजे आपण जर ग्रुपने डाऊन जर गेलो तर रेडाय काय होते वाढते ठीक थी, आहे देर इज अ कन्सिडरेबल इनक्रीज इन कोवॅलंट रेडियस फ्रॉम नायट्रोजन टू फॉस्फरस म्हणजे नायट्रोजनपासून फॉस्फरसपर्यंत जे की आपली कोव्हॅलन रेडियस आहे ते कायवरती वाढत जाते हाऊ वेवर फ्रॉम ए एस टू बिस्मत म्हणजे आर्सेनिकपासून पासून बिस्मतपर्यंत ओनली अ स्मॉल इन्क्रीज इन कोवॅलन रेडियस इज ऑब्झर्व म्हणजे आर्सेनिकपासून पासून बिस्मतपर्यंत खूप छोट्या प्रमाणात आपल्याला काय मिळते कोवॅलन रेडियसमध्ये वाढ झालेली दिसते ठीक आहे दिस इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कम्प्लिटली फील डी अँड डी अँड ऑरिअप ऑर्बिटल इन द हेवियर मेंबर आता हे जे काही पुढचे एलिमेंट आहे एस बी आणि बी आयमध्ये काय की डी ब्लॉकचा आणि य्लॉ डी ऑर्बिटलचा आणि यफ ऑर्बिटलचा त्याच्यामध्ये समावेश होतो याच्यामुळं काय होते तर शिल्डिंग आणि डी डीशिल्डिंगचा भाग येतो त्याच्यामुळे काय होते इथं ॲटोमिक आणि आयनिक साईड काय होते हे आपल्याला कमी पाहायला मिळते ठीक आहे आता हे आपण टेबलनुसार बघू तर बघा याच्यामध्ये आपल्याकडे एक कोयलन रेडियस आहे आणि एक आयनिक रेडियस आहे तो कोयलन रेडियस आपल्याला दिलेल्या पिकोमीटरमध्ये नायट्रोजनसाठी दिस इज फॉर नायट्रोजन दिस इज फॉर फॉस्फरस दिस इज फॉर अर्सेनिक दिस इज फॉर अँटीमनी अँड दिस इज फॉर बिस्म तर बघा याच्यामध्ये काय आपल्याला काय दिसतं की अॅनिक रेडीज जे आहे सुरुवातीला कमी आहे नंतर ते काय होत चाललंय वाढत वाढत जाते ठीक आहे आता बघा एकशे एकाहत्तरपासून दोनशे बारा दोनशे बावीस आणि पुढं कशी झाली ते कमी झाली म्हणजे एस बी आणि बिस्मूमध्ये ते काय होत आहे कमी कमी झालेली आपल्याला दिसत आहे ठीक आहे हा ट्रेंड कसा आहे वाढत वाढत आहे परंतु इथं दोन याच्यामध्येच काय ते रेडियस काय व्हायला आहे कमी वेल ठीक आहे इन केस ऑफ अँड रेडियस आपल्याला ट्रेंड पण साथ दिसेल बघा सत्तर एकशे दहा एकशे वीस एकशे एकचाळीस आणि एकशे अठ्ठचाळीस एकशे एक्केचाळीस आणि एकशे अठ्ठेचाळीस दोघांमध्ये जो काही फरक आहे तो खूप कमी आहे ठीक आहे म्हणजे एवढं काही रेडियस जास्तपणे वाढली नाही जसं इथं सत्तरचं एकशे दहा झालं तसं त्याप्रमाणे एकशे एकेचाळीस ते एकशे अडीचडी जास्त रेडियसचा फरक आपल्याकडे नाही आहे ठीक आहे ठीक आहे मग आता हे जी के रेडियस आहे कमी होत जाणं आयनिक रेडियस आ, कमी होत जाणं कशामुळे झालं की इनव्हॉल्वमेंट ऑफ इनव्हॉल्वमेंट ऑफ डी ऑर्बिटल अँड यफ ऑर्बिटल इन दिस इलेक्ट्रॉनिक कम्प्युनिकेशन ठीक आहे त्याच्यावरून तुम्हाला ते सांगता येईल की आयनिक रेडियस का परत इकडे कमी कमी झाली कारण त्याच्यामध्ये काय होते नंतर एस बी आणि बी आयच्या केसमध्ये इनव्हॉल्वमेंट ऑफ डी आणि यफ ऑर्बिटल नंतर पुढं आपण आयोनायझेशन एनथॅल्पी आता हे तर आपल्याला माहीत आहे आयोनायझेशन एनथॅल्पी डिक्रीज डाऊन द ग्रुप ड्यू टू ग्रॅज्युअल इन्क्रीज इन ॲटॉमिक साईज आता बघा आयोनायझेशन एनथॅल्पी आणि साईजचा एक संबंध असतो जेव्हा आयोनायझेशन एनर्जी किंवा जेव्हा साईज कमी राहते तेव्हा आयोनायझेशन एनर्जी खूप जास्त राहते आता बघा आपण जर या ग्रुपमध्ये खाली गेलो तर काय होते साईज वा वाढते म्हणजे नायट्रोजनपासून तर बिस्मतपर्यंत साईज वाढते साईज वाढल्यामुळे काय होईल आयोनायझेशन एन्थाल्पी कमी होईल बघा आयोनायझेशन एनथाल्पी डिक्रीज डाऊन द ग्रुप म्हणजे ग्रुप जर आपण खाली खाली गेलो ग्रॅज्युअल इन्क्रीज इन द ॲटॉमिक्स ॲटॉमिक साईज वाढली आयोनायझेशन एनथाल्पी काही कमी बिकॉज द एक्स्ट्रा स्टेबल हाफ फिल्फी ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन अँड स्मॉलर साईज द आयोनायझेशन एनथाल्पी ऑफ द ग्रुप फिफ्टीन एलिमेंट इज मच ग्रेटर दॅन दॅट ऑफ द फोर्टीन एलिमेंट इन द करस्पॉन्डिंग प्लेट आता बघा की या ग्रुपमध्ये काय पंधरा ग्रुपमध्ये काय माहिती आहे का बिकॉज ऑफ द एक्स्ट्रा हाफ पी ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन अँड स्मॉलर साईज आता आपण इथं कंपॅरिझन करू ग्रुप चौदा आणि ग्रुप पंधरामध्ये तर ग्रुप चौदा जे आहे आणि ग्रुप पंधरामध्ये जे की आयोनायझेशन एन्थॉलपी असेल ते ग्रुप पंधराची जास्त असेल कारण की लेफ्ट टू राईट जर आपण गेलं प्रोडक्ट तर काय होते साईज कमी होतात आता ग्रुप चौदा पहिले येतो पंधरा नंतर येतो म्हणजे चौदापेक्षा पंधरा ग्रुपची की साईज असेल एलिमेंटची ती कमी असेल मग साईज कमी म्हणजेच काय असेल की आयोनायझेशन एन एनर्जी पण पंधरा ग्रुपची कशी असेल जास्त असेल साईज कमी म्हणजेच काय आयोनायझेशन एनर्जी जास्त मग त्याने असं आपल्याला असं म्हटलं आहे बिकॉज ऑफ द एक्स्ट्रा हाफ पी ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कंपेशन अँड स्मॉलर साईज द आयोनायझेशन एन ऑफ ग्रुप फिफ्टीन एलिमेंट इज मच ग्रेटर दॅन दॅट ऑफ द ग्रुप फोर्टीन एलिमेंट इन द करस्पॉन्डिंग प्रेड म्हणजे चौदाव्या ग्रुपची जी की आयोनायझेशन एनर्जी असेल ती कशी आहे ते कमी आहे कोणापेक्षा पंधरा ग्रुपपेक्षा म्हणजे पंधरा ग्रुपला काय आयोनायजन एनर्जी जास्त आहे तसं जर बघितलं आपण पंधराव्या ग्रुपमध्ये द ऑर्डर ऑफ सक्सेसिव्ह आयोनायझेशन एनथाल्पीज ॲज एक्सपेक्टेड इन आता पहिलेच म्हणजे का पहिली आयोनायझेशन एनर्जी हे दुसरी आयोनायेशन एनर्जी तिसरी आणि चौथी असं असं आपण पुढं लिहू शकतो तर नेहमी लक्षात ठेवायचं की थर्ड आयोनायजेशन एनर्जी हे नेहमी जास्त असेल म्हणजे सर्वात शेवटी जी की आयोनायझेशन एनर्जी आपण काढू ती सर्वात जास्त असेल ठीक आहे म्हणजे इथं डेल एच वन सर्वात कमी असेल डेल एच टू थोडी जास्त आणि डेल एस थ्री सगळ्यात जास्त असेल ठीक आहे म्हणजे पहिला इलेक्ट्रॉन काढण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी लागणार नाही परंतु दुसरा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी खूप जास्त एनर्जी लागेल आणि त्यापेक्षाही एनर्जी तिसरा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागेल तर दिस इज अबोड द आयोनायझेशन एनथॅलपी ठीक आहे तर लक्षात ठेवायचं एक गोष्ट ग्रुप फोर्टीन जो आहे आणि ग्रुप फिफ्टीन जो आहेच्यामध्ये ग्रुप फिफ्टीनची काय आयोनायझेशन एनर्जी जास्त आहे ठीक आहे तर आपण पुढचा पॉईंट बघू इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी तर बघा इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉ म्हणजेच काय असते द एबिलिटी ऑफ ॲटम ऑर एलिमेंट टू अट्रॅक्ट द शेअर पेल पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू आर इट सेल्फ इज कॉल्ड इलेक्ट्रॉन इलेक्ट्रोनेगेटिविटी आता बघा इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी व्हॅल्यू जी आहे जनरली डिक्रीज फॉर्म डाऊन द ग्रुप विथ द इनक्रीज इन ॲटॉमिक साईज लक्षात ठेवायचं की जस्त त्याची साईज वाढल इन्क्रीजिंग ॲटॉमिक साईज म्हणजेच काय असेल इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटीची व्हॅल्यू पण कमी असेल स्मॉल साईज असेल तर एखादा ॲटम किंवा एलिमेंट लवकरात लवकर इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढू शकतो ठीक आहे हाउ वेवर अमॉंग द हेव्हिएस्ट एलिमेंट द डिफरन्स इज नॉट दॅट मच प्रोनाऊन्स आता तुम्ही जर टेबल आपला सेवन पॉईंट वनमध्ये बघितलं तर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह जे काही व्हॅल्यू आहे तुम्हाला दिसेल की नायट्रोजनला तीन पॉईंट शून्य आहे फॉस्फरसला दोन पॉईंट एक आहे अडसनीसला दोन पॉईंट शून्य आहे एसबीला दोन एक पॉईंट नऊ आहे आणि बिस्मतला पण एक पॉईंट नाईन आहे याचा अर्थ असा होतो की जर आपण पुढं पुढं गेलो तो की डिफरन्स आहे इलेक्ट्रो निगेटिव्हिटीचा हा खूप जास्त नाही आहे तो खूप कमी आहे म्हणजे सर्व याच्यामध्ये जास्त काही फरक नाही आपल्या तीनपासून दोन झाले दोनपासून दोन पॉईंट एकपासून पासून परत दोन दोनपासून एक पॉईंट नाईन आणि बिस्मत बिस्मतपर्यंत पण एक पॉईंट नाईनच आहे ठीक आहे म्हणजे हा फरक काही जास्त नाही ठीक आहे त्यानंतर आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑल द एलिमेंट ऑफ दिस ग्रुप आर पॉलिॲटॉमिक तर हे जे की ग्रुप आहे आपले सर्व एलिमेंट जे या ग्रुपमधले ते पॉली आहे म्हणजे नायट्रोजन हा टूच्या फॉर्ममध्ये असतो एन टू म्हणजेच काय दोन ॲटम कंबाईन झाले इथं झाला डायटॉमिक परंतु बाकीचे जे की आहे ते कसे आहे दोनपेक्षा जास्त त्याच्यामध्ये ॲटम कंबाईन म्हणजे जर आपण फॉस्फरस जर बघितला तर फॉस्फरसमध्ये काय असतं पी फोर म्हणजे हा काय झाला पॉलिॲटॉमिक त्याचप्रमाणे अडचणिक पण काय असेल पॉलिॲटोमिक असेल ठीक आहे तर बघा नॅ डायनायट्रोजन इज अ गॅस इज द डायटोमिक गॅस वाईल ऑल अदर आर सॉलिड बाकीचं कशा आहे सॉलिड आहे मेटालिक कॅरेक्टर इनक्रीज डाऊन द ग्रुप तर नायट्रोजन जर सोडला आपण तर बाकी कसे आहे हे सॉलिड आहे ठीक आहे नायट्रोजन काय गॅस आहे व्हाईल ऑल अदर आर सॉलिड मेटालिक कॅरेक्टर इनक्रीज डाऊन द ग्रुप तर काय होते मेटालिक कॅरेक्टर काय होतात खाली खाली वाढत जातात आपण बघितलं की पहिले जे दोन आहेत नायट्रोजन आणि फॉस्फरस हे कसे आहे नॉन मेटल आहे नंतर आपल्याकडे येतो आर्सेनिक आणि अँटीमनी हे कसे आहे मेटलॉइड्स आहे आणि बिस्मत फक्त एकटा कसं आहे आपल्याकडे मेटल आहे ठीक आहे नायट्रोजन अँड फॉस्फरस आर नॉन मेटल आर्सेनिक अँड अँटीमनी मेटलॉइड्स अँड बिस्मत इज अ मेटल बिस्मत काय मेटल आहे दिस इज ड्यू टू डिक्रीज इन आयोनायझेशन एनथालपी आता त्याला बिस्मतला आपण मेटल म्हटलं मग मेटलला प्रॉपर्टी राहते एक प्रॉपर्टी एक अशी असते की जर आयोनायझेशन एनथारची जर कमी असेल मेटलची आयोनायझेशन एनथाल्पी नेहमी कमी असेल कारण तो काय करतो आपल्याला इलेक्ट्रॉन देतो ठीक आहे पण ड्यू टू डिक्रीज इन आयोनायझेशन एन्थाल्पी अँड इन्क्रीज इन ॲटॉमिक साईज मेटलचा कॅरेक्टरिस्टिक एवढी आहे की त्याला आयोनायझेशन एनर्जी कमी राहते आणि हेच जास्त राहते म्हणजेच का असेल तो इलेक्ट्रॉन लवकर देईल ठीक आहे म्हणजे बिस्मत तशा प्रॉपर्टी दाखवतो म्हणजे बिस्मत काय हा मेटल आहे ठीक आहे म्हणून त्यांनी आपल्याला असं म्हटलं दिस इज ड्यू टू डिक्रीज इन आयोनायझेशन एनथाल्पी अँड इनक्रीज इन ॲटॉमिक साईज तर बॉइलिंग पॉइंट इन जनरल इनक्रीज फॉ फॉर्म

द कंडिशन इन विच द सॉलिड स्टेट अँड इक्विस्टेड आर इन इक्विलिब्रियम त्याला आपण म्हणतो मेल्टिंग पॉईन ठीक आहे तर बॉइलिंग पोईन इन जनरल इनक्रीज फॉम टॉप टू बॉटम मला असं वाटतं की बॉइलिंग पोईन केव्हा वाढतो जेव्हा त्याच्यामध्ये मास वाढेल नंबर ऑफ सेल वाढेल तेव्हा बॉइलिंग पोईन वाढतो नायट्रोजनपासून बिस्मतपर्यंत सेल पण वाढत आहे तर साईज पण वाढत आहे मास पण वाढत आहे याचा अर्थ काय होते की बॉइलिंग पोईन पण वाढल ठीक आहे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही परंतु प्रॉब्लेम कुठं आहे मेल्टिंग पॉईंट इनक्रीज अप टू अर्सेनिक आता मेल्टिंग पॉईंट जो आहे अर्सेनिकपर्यंत वाढतो ठीक आहे एस बी आणि बी आयमध्ये तो काय होतो कमी होतो आता हे कसं हो? लक्षात घ्या की समजा आपल्याकडे एक फॉस्फरस आहे पी फोरमध्ये फॉस्फरस म्हणजे ज्याला आपण पी फोर म्हणू फॉस्फरसचा आपल्याकडे पॉली ॲटॉमिक मॉलिक्युलर आहे पी फोर आणि एक आर्सेनिकचा पी फोर आहे आणि एक बिस्मतचा पी फोर आहे आता आपण फॉस्फरसचा पी फोर आणि बिस्मतचा सॉरी अँटीमनीचा पी फोर यांची तुलना करू किंवा आपण बिस्मत पण घेऊ शकतो ठीक आहे तर मी अँटीमनी घेतो तर लक्षात घ्या आपल्याकडे आपण ते टेबलनुसार समजून घेऊ ठीक आहे टेबलमध्ये बघू आपण बघा तुम्हाला एकदा दिसते क्लिअरली की जो मेल्टिंग पॉईंट आहे तो कसा आहे त्रेसष्ट आहे मॅट्रोजनला फॉस्फरसला तीनशे सतरा आहे आणि असेलला एकदम तो वाढला एक हजार एकोणनव्वद झाला आणि परत एस डीमध्ये नऊशे चार आणि बिस्वनमध्ये किती झाला पाचशे चव्वेचाळीस आता हे जे की व्हॅरिएशन आहे कशामुळे झालं आणि परत जातून बॉईलिंग पॉईंटकडे बघता तर सत्याहत्तर पॉईंट दोन पाचशे चौपन्न आठशे अठ्ठ्याऐंशी हे कंटिन्युअसपणे काय होतं आहे वाढत आहे ठीक आहे म्हणजे बॉईलिंग पॉईंटमध्ये काही परिणाम नाही परंतु जर आपण मेल्टिंग पॉईंटचा के विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला जे शेवटचे दोन आहे नऊशे चार आणि पाचशे चव्वेचाळीस याच्यामध्ये काहीतरी फरक आहे मग हे कशामुळं आता बघा जर आपण कन्सिडर केलं की आपल्याकडे फॉस्फरस पी फोर आहे अर्सेनिक पी फोर आहे आणि अँटीमनी पी फोर आहे आणि बिस्मत पी फोर आहे पी फोर म्हणजे त्याचे पॉलिॲटोन जर आपण घेतले तर फॉस्फरसचा जो काही बॉईलिंग पॉईंट मेल्टिंग पॉईंट आहे हा तीनशे सतरा आहे आणि अर्सेनिकचा किती आहे एक हजार एकोणनव्वद ठीक आहे तर पुढं काय येसबी म्हणजे अँटीमनीचा किती आहे आपल्याकडे नऊशे चार आणि बिस्मतचा किती आहे पाचशे चौचाळीस आता बघा आपण हे दोघ अर्सेनिक झ्यू आणि एक घेऊ आपला ठीक आता याचा ए एस फोर आणि एस बी फोर लक्षात घ्यायचं इथं की एस फोर हा कसा आहे याच्यामध्ये क्वेलंट बॉन्ड असतो जे आपण जर ए एस फोर घेतलं तर याच्यामध्ये चार ए एस हे क्वालन्ट बॉन्ड न असेल जॉईन असेल ठीक आहे आता एक एस फोर आणि एक दुसरा ए एस फोर एक ए एस फोर एक एस फोर परत दुसरा ए एस फोर दोघांमध्ये जे काही बॉन्डिंग असेल त्याला आपण इंटर ॲटोमिक बॉन्डिंग म्हणतो किंवा इंटरमॉलिक्युलर बॉन्डिंग म्हणतो ही जी की बॉन्डिंग असेल याच्यामध्ये काय असेल माहिती आहे का देअर इज अ स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा स्ट्रॉंग वन्टरवाल्ड फोर्स त्याच्यामध्ये असेल ठीक आहे आता स्ट्रॉंग जेव्हा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तेव्हा काय होईल की जो काही मेल्टिंग पॉईंट असेल तो का असा तो पण हाय असेल म्हणजे तो बॉन्ड ब्रेक व्हायला टाईम लागेल ठीक आहे परंतु एस बीमध्ये जर आपण बघितलं एस बी फोरमध्ये जे की एस बीचे ॲटम आहेत चार त्याच्यामध्ये पण वैद्य बॉन्ड असेल परंतु एक एस बी आणि दुसरा एस बी फोर दोघांमध्ये जो की बॉन्ड असेल तो असेल वीक इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा वीक वंटरवाल फोर्स इथं तो फोर जर वीक असेल तर हा लवकर मिळतील त्याचप्रमाणे इन केस ऑफ बी आय फोर म्हणजे दोन जर मॉलिक्युल मी बी आय फोरचे घेतले तर दोघांमधला जो की बॉन्ड असेल तो वीक बॉन्ड असेल आणि दोन मॉलिक्युलर मी ए एचचे घेतले ए एस फोरचे तो दोघांमधला बॉन्ड कसा असेल हा स्ट्रॉंग बॉन्ड असेल स्ट्रॉंग बॉन्ड म्हणजे त्याला मेल तू लवकर होणार नाही ठीक आहे आता बघा एस बी फोर आणि बी आय फोर या दोघांमध्ये जे की बॉन्डिंग आहे हे कमी आहे कमी असल्यामुळे का होईल तो लवकर मेल्ट होईल मेल म्हणजे त्याचा का होईल मेल्टिंग पॉईंट हा कमी आहे लक्षात ठेवायचं की एस बी आणि बी आयमध्ये इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे कमी असते हे त्याचं मेन कारण आहे त्याच्यामुळेच काय होते त्याचा मेल्टिंग पॉईंट हा कमी येतो बॉइलिंग बॉईलिंग पॉईंटवर काही फरक पडत नाही कारण बॉईलिंग पॉईंट हा वेपर प्रेशरवर डिपेंड राहतो ठीक आहे समजलं मग तर त्याचं हे मेन कारण आहे ठीक आहे तर पुढं बघा पुढं असं आहे की एक्सेप्ट नायट्रोजन ऑल द एलिमेंट फो ॲलोट्रॉपी वाढीत मेंट एक्ट्रॉपी टू आर मोर फॉर्म ऑफ सेम एलिमेंट त्याला आपण म्हणतो एलेक्ट्रॉपी तर आपण इथं जर नायट्रोजन घेतला नायट्रोजन काहीही ॲलोट्रॉपी दाखवत नाही परंतु नायट्रोजन खाल्ल्यानंतर कोण आहे फॉस्फरस तर फॉस्फरसचा व्हाईट फॉस्फरस रेड फॉस्फरस आणि ब्लॅक फॉस्फरस असे काहीतरी वेगवेगळे फॉर्म असतात त्याचप्रमाणे अर्सेनिक पण आपल्याला एलोट्रॉपी दाखवतो एस बी पण आपल्याला एलोट्रॉपी दाखवतो आणि बिस्मत पण आपल्याला ॲलोट्रॉपी दाखवतो फक्त नायट्रोजन सोडून बाकी सर्व आपल्याला काय करतात ॲलोट्रॉपी दाखवतात हटीत पण ॲलोट्रॉपी टू ऑर मोर डिफरंट फॉर्म ऑफ सेम एलिमेंट त्याला आपण म्हणतो ॲलोट्रॉपी ठीक आहे आता जे काही केमिकल प्रॉपर्टी आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू ठीक आहे